बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, ती म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभेच्या जागेसाठी आज अर्ज भरणार आहेत. आज दुपारी 2 वाजता शरद पवार आपला अर्ज भरणार आहेत. हा अर्ज भरल्यानंतर सायंकाळी 7 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज राज्यसभेसाठी त्यांचा अर्ज दाखल करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता शरद पवार त्यांचा अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर आज संध्याकाळी 7 वाजता शरद पवार यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा समावेश असणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडणार आहे. शरद पवार आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. अधिक माहितीसाठी अक्षय कबाडी आपल्यासोबत आहेत. अक्षय, आज शरद पवार राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत आणि त्यानंतर त्यांनी एक महत्त्वाची मीटिंग बोलावली आहे, त्यामध्ये सर्व आमदारांचा समावेश आहे, काय सांगशील? राज्यसभेच्या ज्या 7 जागा आहेत त्यापैकी 4 जागांवर महाविकास आघाडी आपला उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणू शकते. त्यामध्ये 2 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी लढते. त्यामध्ये 1 जागा स्वतः शरद पवार आणि 1 जागा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला प्रदेश अध्यक्ष असलेल्या फौजिया खान यांच्याकडे आहे. तर ह्या 2 जागांसाठी हे 2 जे अर्ज आहेत ते आज भरणार आहेत स्वतः शरद पवार आणि फौजिया खान हे विधान भवनात येऊन हे या ठिकाणी अर्ज भरतील. हा अर्ज भरल्यानंतर सायंकाळी 7 वाजता बरोबर शरद पवार राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक देखील घेणार आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडी संदर्भात असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये पक्षाची भूमिका असेल या सर्व संदर्भात जे सर्व आमदार आहेत राष्ट्रवादीचे ते सर्व आमदारांना शरद पवार सत्ता मार्गदर्शन करणार आहेत. नक्कीच अक्षय, आपण जर पाहिलं तर या राज्यसभेच्या ज्या 4 जागा आहेत त्यावरून सुद्धा आता महाविकास आघाडीमध्ये वितुष्ट निर्माण होऊ शकतं, कारण की एका जागेवर आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिघेही दावा करतायत. ज्या 7 जागा आहेत त्यापैकी जसं मी सांगितलं की 4 जागा ह्या महाविकास आघाडी आणू शकते. त्यातल्या प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीनुसार 1-1 जागा आणि 1 जागा जी आहे ती सर्वांनी मिळून येऊ शकते. कारण 37 जो आकडा आहे की आमदारांची संख्या असणं गरजेचं आहे एका जागेला निवडून येण्यासाठी, तर तेवढा पूर्ण करण्यासाठी 4थी जी जागा आहे त्यासाठी 3 पक्षाला एकत्र यावं लागेल. परंतु त्यामुळे या सर्व संदर्भात काँग्रेसला पुढे तसं काँग्रेसची मागणी होती की या सर्व संदर्भामध्ये जी 4थी जागा आहे ती कुठेतरी काँग्रेसला मिळावी, कारण काँग्रेसला या संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये दुय्यम काठी मिळेल असं त्यांचं मत होतं. परंतु महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आणि फौजिया खान ह्या त्या ठिकाणी अर्ज भरतील असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलंय. त्यामुळे फौजिया खान आणि शरद पवार ह्या दोघेही त्या ठिकाणी हा अर्ज भरणार आहेत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीतर्फे त्या 4थ्या जागेसाठी फौजिया खान यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली. धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीबद्दल. तर आज शरद पवार हे राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता शरद पवार राज्यसभेसाठी अर्ज भरतील आणि संध्याकाळी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये पक्षासंबंधी शरद पवार काय निर्णय घेतात आणि इतर कुठले महत्त्वाचे निर्णय घेतात हे या बैठकीनंतर समजू शकेल.